వచ్చేవారు. లమానీ రక్త పాయ పట్టబద్దలు లమానీ రక్తకి నిత్యవనంత గ్రహపరించారు. त्याच्यानंतर पाय बदलांनी जागा दिलेली, त्याच्यानंतर त्यांनी जागा बाधित वाढीत देऊन आता तुम्ही धावपळ केलेली आहे. त्यानंतर आम्ही हरकत दिलेली आहे त्यांना, वाचा तुम्ही कसं काय आणि कोऱ्या कागदावर तुम्ही सह्या घेतल्या आणि हे तुम्ही केले. तुम्ही बॉन्ड पेपर आत्ता मी बघतोय, बॉन्ड पेपर पहिला नव्हता, कोऱ्या कागदावर सह्या दिलेल्या, आता बघतोय बॉन्ड पेपर बहिणीच्या सह्या. ते तुम्ही कशाला दिल्या, कशा घेतल्या तुम्ही आम्हाला सांगायचं, आम्ही दिल्या असत्या. तुम्ही कसं केलं, बॉन्ड पेपर तुमच्या नावाचा ते पण आहे. तो पण आम्हाला म्हणतो हे कसं करा, पंचायतीने किंवा माझा पाहिजे होतो हा मालकाचा किंवा पंचायतीचा, मालकाचा पण नाही पंचायतीचा, कामगाराचा पण करायला त्या पेपर काम करा, ते कामगार कसं त्या पेपर त्या कामाला चालू शकतो. त्या हत्या करता 10,000 रुपये निधी मंजूर, 10,000 डोंगरी विकास पहिली जागा किती संमती पहिली दिलेली आणि तीन पुढे संमती दिली होती. तीन पुढे पाय वाटे म्हणून पाय वाट होते बांधा म्हणून होते सगळी वाट पाहून वाट तुमच्या जागी माझ्या जागत होते. पूर्ण किती अंतर आहे? ते 65 मीटर देईल त्या पोटी. किती? 65 मीटर. 65 मीटर आणि पाऊल वाट माझ्या जमिनीच्या पुढे पाऊल वाट आहे तिथं तुम्हाला बघायला प्रत्यक्ष मिळेल. पुढे पाऊल वाट नाही, एकाच मी वाढवलं एवढं कशा कारण पहिले जांभ्याचं बांधलं माहिती नाही ना आता हे जगे दगड आहे दगडाचा बांधतो ना अर्धवट आणि आता ते मी बेड कॉम्प्लीट केलं. आता आता तुमचा आक्षेप कशाला आहे? आक्षेप म्हणजे तुम्ही जागा एवढी घेता आम्हाला सांगितलं काय आम्हाला काय बघायला गेलो तर आम्ही आमच्या 26 नंबरला वळलो आहे बहिणीच्या कोठ्या सहाय्या केल्या म्हणजे हे काय कारण काय आम्ही मला पाय वाटायला लागत किती की नाही मग ती आमची जगा टाकूया कळलं होतं पूर्ण केलं होतं ग्रामपंचायत पण निर्णय देत तुम्ही आमच्याकडे काय नाही मी डोंगरी यांच्याकडे जावा तिथून पंचायत समितीकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे मी संपर्क आता 2 वर्ष काढतो काय राहत तिसऱ्या वर्षी लागलं काम तसंच आहे काम करी मध्ये दंडी जाईकडून काम करायला आली होती आम्ही दोघं नवरा बायकडून काम करतो त्याच्या काम करायला आली सदस्य जमीन आमची आहे जागा आमची आहे शासकीय आहे असं मी बोलून जम देऊन तुम्हाला आत्मीय लाभो तुम्हाला शासकीय आहे म्हणून मला कुठे पण टाका मी तुम्हाला सोडत नाही ओढून टाकल्या भाया भाया मागे काय ना म्हणलो शासकीय आहे तुम्ही घेऊन येते आपल्याची मान देईल तुम्हाला बघू दे ना हा शासनाची जागा कशी घ्या केली कशी आली ते आम्हाला समजू दे ना पण आम्ही पावलं उठा जागा दिलेली एकदम मी गमवत आहे बायो मला 5 ते 6 हजार रुपये पेमेंट आहे तेवढे भागवायचे 3 मुलं आमची बायको आम्ही सगळं भागवायचे कसं भागवायचे हे आणि यंत्र करा ह्या फुकट जमीन दिलेली आहे 5 पैसे आम्ही घेतलेले नाही फुकट दिलेली असून तुम्ही एवढे तुम्ही 1,000 रुपये गरीब आला अपेल करा म्हणजे काय बघा म्हणजे त्यांनी बॉन्ड पेपर पण खोटा वापरला आणि तो साहेब पण खोटा गेला खोटे पण साहेब पण खोटा गेला आणि 3 फुटाची जागा दिलेली त्यांनी 26 नंबरला वाढला तो पण खोटा आहे ते कोणतेच सही नाही बहिणीचं काय म्हणणं आहे बहिणीचे म्हणणं जागा द्यायची नाही म्हणते बहिणी म्हणते जागा द्यायची नाही असे जे खोटे आमच्या घरी असतील ते जागा द्यायची नाही आम्ही मग कुणी केलं असतं हे कुणी केलं असतं कुठे त्यांच्या करून कळ्यावर ते पंचायतीला माहिती आणि ते अंजिरीला माहिती अंजिरी आहे अंजिरी आहे ना अंजिरीच्या समक्ष बोलले ना अंजिरी म्हणजे हो ते ती सांगेल ना कुणी केलेले आहेत त्या सदस्य आहेत ते हो ते आत्ता आत्ता सरकार आहे तेव्हा सदस्य होत्या ती सांगेल ना ते कधी तुमचं बहिणीचं संबंधित पत्र वगैरे खोट्याचं आहे म्हणलं आता आता आम्ही उघडकी झाली आता हा रूम काय काय करतायत ना ह्या वर्षी येतात 2 वर्षी झाली उघडकी झाली म्हणजे आम्ही तपास केला की भोग येतं धरत त्या पेपर कोणतं आहे आम्ही काय संमती केली की बघायला गेलं तरी संमती नाही फक्त ही टँक पेपर लागवलेला आहे म्हणजे ही टँक पेपर आम्ही दिलीच नाही कोऱ्या कागदावर ते तयार केली होत्या किती जवानी कोऱ्या कागदावर तयार केली होत्या तुम्हाला अधिकारी दाम देत नाही म्हणताय का तुम्ही आता नेमका करणार आहे का आता कुठे काय आता हे जे पुढे मी हेच करणार आता हेच करा हे आम्ही बोलतोय त्यांना आम्ही सांगितलेलं आहे हे तुम्ही काय लक्ष देत नसा तर आत्मधन आम्ही करणार शेती इथं तुमच्या जवळ येऊन आम्ही आत्मधन करणार बघ आता ते 3 वर्ष झालेले आहेत बघ आम्हाला त्रास भरपूर झाला आहे पंचायत समिती हो पंचायत समिती त्यामुळे ते त्याने आमंत्रण वगैरे आमचं बंद केलंय
Kita